टक्केवारीच्या रावणाचे दहन, विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर दुष्ट दुर्जनांच्या निपाताबरोबरच महानगरपालिकेच्या सार्वजनिक विकास कामात चालत असणाऱ्या टक्केवारीचे पितळ उघडे पाडणाऱ्या टक्केवारीच्या रावणाचे दहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हॉट्सअप ग्रुपवरून एक संदेश सगळीकडे व्हायरल झाला होता. या संदेशामध्ये काम देताना जे ठरलंय ते करायचं, जास्त लांबण लावायची नाही असा एक प्रकारे इशारा ठेकेदारांना दिला गेला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला महापालिकेसमोर जमून आप कार्यकर्त्यांनी टक्केवारीच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन केले. टक्केवारीच्या रावणाचे दहन झालेच पाहिजे, टक्केवारी थांबवा महापालिका वाचवा, ढपला संस्कृती बंद झालीच पाहिजे, टक्केवारीत सामील असलेल्या कारभारांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील खराब रस्ते, रखडलेली थेट पाईपलाईन, संत अमृत योजना, ढपला संस्कृती घरपाळा घोटाळा, संत नगरोत्तोत्थान योजना, घाणेरड्या मुताऱ्या, पदांची खांडोळी, गायब पार्किंग अशा पद्धतीने रावणाचे दहा तोंड करण्यात आली होती. टक्केवारी विरोधात मिसकॉल मोहीम सुरू करून शहरभर त्याची जागृतीही करण्यात येत आहे. 2009 साली सुरू झालेली नगरोत्तोत्थान योजना, अमृत योजना, थेट पाईपलाईन योजना अशा अनेक योजना टक्केवारीमुळे अर्धवट राहिल्याने या टक्केवारी रूपी दुष्ट रावणाला संपवण्यासाठी आपची लढाई सुरू राहील असे आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयूर भोसले, विशाल वठारे, राज कोरगावकर, रविराज पाटील, शुभंकर वटकर, बसवराज हादिमनी, प्रथमेश सूर्यवंशी, गिरीश पाटील, किशोर खाडे, सुधाकर शिंदे, विजय भोसले आदी उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.